अमरावती लोकसभा मतदार संघासाठी अडसुरांनी दावा करत मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। रवी राणांनी याला प्रत्युत्तर देत प्रतिदावा केल्यामुळे भविष्यामध्ये या जागेवरून आता संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। पाहूयात हा विशेष रिपोर्ट। अमरावतीची उमेदवारी कुणाला मिळणार? लोकसभेसाठी अडसुरांचा दावा। राणा विरुद्ध अडसूळ संघर्ष पेटणार। संभाव्य उमेदवारांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेसाठी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे। 2014 मध्ये शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ तर 2019 मध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या। मात्र आता शिंदेची शिवसेना, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भाजप एकत्र आल्यानं बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये अडसूळ आणि राणा या दोघांकडूनही दावे प्रतिदावे होऊ लागले। आणि आम्ही आमचा दावा त्या ठिकाणी जोपर्यंत लोकसभा ही शिवसेना म्हणून आम्ही त्या ठिकाणी पक्ष म्हणून आहोत, आम्ही आमची सीट ही लोकसभेची अमरावती ही सीट शिवसेनेसाठीच मागत राहणार। शिवसेना ही अमरावती लोकसभा आणि जास्तीत जास्त विधानसभा ज्या ठिकाणी आमचा दावा होता, ज्या ठिकाणी आमचे आमदार होते, त्या सर्व ठिकाणी आम्ही आमचा दावा ठेवणार आहोत। म्हणून कोणी काही दावा केला तर दाव्याला काही अर्थ नाही आहे। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की केंद्रामध्ये खासदार नवनीत राणांनी पाठिंबा दिला आहे मोदी सरकारला, आणि राज्यामध्ये एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब या तिघांनाही मी पाठिंबा दिलेला आहे। 2019 पर्यंत अमरावती लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला, त्यामुळे अडसूळ कुटुंब या मतदारसंघावरचा दावा सहजासहजी सोडणार नसल्याचं दिसतंय। 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या, त्यांना 3,29,280 मतंही मिळाली होती। तरीही 1,36,000 फरकानं विजयी होत आनंदराव अडसूळ लोकसभेमध्ये पोहोचले होते। अडसूळांना 4,67,212 मतं मिळाली। 2019 मात्र आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत नवनीत राणा विजयी झाल्या। या मतदारसंघामध्ये भाजपची भाकीत सुद्धा महत्वाची राहणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे याविषयी म्हणतात, अमरावती मतदारसंघामध्ये कोण निवडणूक लढवणार हे केंद्रीय संसदीय बोर्ड ठरवणार, तो आमचा अधिकार नाही। केंद्रीय संसदीय बोर्डानं जर निर्णय घेतला तर तो निर्णय लागू होईल, त्यामुळे आत्ताच त्याबद्दल चर्चा नको, बोर्डात जेव्हा चर्चा होईल तेव्हा बघू। यामुळे भाजप नवनीत राणांना पर्याय शोधत नाही ना असा प्रश्न निर्माण झाला। तसंच शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भाजप एकत्र आल्यानंही नवनीत राणा यांची वाट बिकट झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे अमरावतीच्या जागेवरून भविष्यामध्ये राणा विरुद्ध अडसूळ हा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहे। डॉक्टर संजय डाबसह अमर घटारे, साम टीव्ही न्यूज, अमरावती।